गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळी 7:04 झालेले आहेत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये साधारण बालेवाडीपासून ते सकाळा नगरपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, आपण त्याच्या पुढे कंटिन्यू करत जाणार आहोत। आता सकाळा नगर मेट्रो स्टेशनच्या पुढचं कुठलं जर मेट्रो स्टेशन असेल ते इथे होण्याची शक्यता आहे। जसं मी म्हटलं की चौकोनी कॉलम जिथे असतात तिथे मोस्टली स्टेशन झालेली आहेत। आणि आत्ता मी उभा आहे ते सकाळा नगरच्या पुढच्या मेट्रोपर्यंत। ही मागच्या बाजूने जी मेट्रो आलेली आहे ती हिंजवडीकडून आणि अशी पुढे घेत चाललेली आहे ती सिव्हिल कोर्ट शिवाजीनगरकडे। आत्ता आपण साधारण मी युनिव्हर्सिटी चौक सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी चौकात आहे। इथून असं माझं प्लॅन असं वाटतं मला की कंटिन्यू आपण शिवाजीनगरपर्यंत आपलं सिव्हिल कोर्टापर्यंत जाऊयात। मी तर प्रयत्न करतो आहे की आपण सिव्हिल कोर्टापर्यंत जाऊयात। आणि मला एक रिक्वेस्ट करायची आहे की चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा आणि चॅनल लाईक करा। आत्ता माझे 962 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ते ह्या वर्षाकर 2023 पर्यंत 1000 सबस्क्रायबर झाले तर मला मेंटली सॅटिस्फॅक्शन मिळेल। प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा आणि हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात। आता मी युनिव्हर्सिटी चौकात पोहोचलेलो आहे। हा इकडून आलेला हिंजवडीकडनं आलेली मेट्रो आणि ही अशी इकडे हा युनिव्हर्सिटी चौक अशी सरळ तिकडे गेलेली आहे। हे युनिव्हर्सिटीचं गेट आणि हा रस्ता गेलेला आहे तो औंधकडे। मी औंधकडे गेलेला रस्ता परत एकदा दाखवतो। हा औंधकडे गेलेला रस्ता, जो औंधकडे गेलेला रस्ता हा इकडून असा मागून शिवाजीनगरवरनं आलेला आहे सरळ। शिवाजीनगरवरनं आलेला रस्ता असा पुढे औंधकडे गेलेला आहे। आपल्याला जायचं आहे ते आता सरळ इकडे म्हणजे युनिव्हर्सिटी शिवाजीनगरकडे। तर आपण ह्या रस्त्याने आता सरळ पुढे जात आहे। ज्या मार्गे ही बस चाललेली आहे त्या मार्गाने आपण पुढे जाणार आहोत। आपण मी जसं म्हटलं तुम्हाला की समोरून आलेली हिंजवडी शिवाजीनगर हिंजवडी सिव्हिल कोर्ट मेट्रो आणि हा रस्ता आहे तो औंधवरून आलेला रस्ता। हे पुणे युनिव्हर्सिटीचं गेट आणि आपल्याला आता पुढे जे जायचं आहे ते असं इकडे शिवाजीनगर त्याच्या पुढे सिव्हिल कोर्ट इकडे असं आपण पुढे जाणार आहोत। आणि आत्ता स्टेटस असा आहे, हा मागचा म्हटलं मी तसा औंधकडून आलेला आणि पुढे शिवाजीनगरकडे म्हणजे सिव्हिल कोर्टाकडे। ही सर्व एलिव्हेटेड मेट्रो असणार आहे। आता चतुर्सिंगी चौकामध्ये आहे मी, त्याच्या अलीकडे म्हणजे वैकुंठभेटापाशी मी उभा आहे आत्ता। आणि इथे चौकोनी कॉलम आहेत, याचा अर्थ असा नाही की इथे पण स्टेशन असेल, पण मला कन्फर्म माहिती नाही, पण इथे डबल डेकर ब्रिज असण्याची शक्यता आहे त्यामुळे चौकोनी कॉलम असतील। जाऊ द्यात, आता आपल्याला जायचं असं सरळ। आणि ह्या युनिव्हर्सिटी चौकातील आपण असं पुढे जाणार आहोत सिव्हिल कोर्टाकडे। मेट्रोचं स्टेटस असा आहे। आता मी उभा आहे तो हा समोर दिसतोय तो सेनापती बापट रोड चतुर्सिंगी
हाँ आणि पुढे असं गेलेलं आहे, आपण असं पुढे निघालोत चाललोत सिव्हिल कोर्टाकडे, समोर समोर आपल्याला चतुर्शृंगी मंदिर आलं स्क्रीनमध्ये दिसणार नाही, पण समोर चतुर्शृंगी मंदिर आहे आणि हा मध्ये तो सेनापती बापट रोड, तर आपल्याला असं पुढे जायचं आहे तिकडे म्हणजे सिव्हिल कोर्टाकडे। आज एदिल चौकामध्ये मी उभा आहे आत्ता, माझ्या मागच्या बाजूला आहे तो रेंजिल्सकडे गेलेला रस्ता आणि हा असा मी जसं म्हणतो आहे तसं पुढे गेलेला शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट कडे, हा मागून आलेला युनिव्हर्सिटीकडनं आलेला रस्ता। याचं बऱ्याचशा चौकोनी कॉलमच आहे तिथे, हे काय दिसत आहेत ते चौकोनी कॉलम रस्ता दिसत आहेत, याचा अर्थ असा नाही की इथे स्टेशन असेल, पण बहुधा इथे डबल डेकर ब्रिज असण्याची शक्यता आहे, मला कन्फर्म माहिती नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही। असं आपण आता पुढे पुढे सिव्हिल कोर्टकडे जाऊयात, जी एलिव्हेटेड मेट्रो आहे उंजवडी ते सिव्हिल कोर्ट। आपण हे जे पाहत आलो आहे युनिव्हर्सिटीकडनं, तर इथे कुठे इथे फक्त कॉलम झालेले दिसत आहेत आपल्याला, आणि हा पहिलाच इथपर्यंत, आज तारीख आहे 28 डिसेंबरपर्यंत गर याच्या पुढे गर्डर टाकले गेलेले आहेत, पण इथपर्यंत गर्डरची कामं झालेली आहेत, पुढे आपल्याला गर्डर टाकलेले दिसतील, ते कुठपर्यंत आहे ते आपण पाहूया। हा मागून आलेला युनिव्हर्सिटीकडनं हिंजवडी मेट्रो, पुढे शिवाजीनगरकडे सिव्हिल कोर्टाकडे। जसं की मी म्हटलं मागे गर्डर टाकायला सुरुवात झालेली आहे, याच्या पुढे पुढे असे गर्डर टाकले गेलेले आहेत पूर्ण, पण इथे चौकोनी कॉलम नाही आहे हा, मात्र गोल कॉलम आहे हे पहा। असं पुढे पुढे सर्व ठिकाणी गर्डर टाकले गेलेले आहेत आणि थोडंसं पुढे म्हणजे आत्ता कुठून आलेलो मी, तर पुढे चौकोनी कॉलम आहे म्हणजे पुढे एक स्टेशन असण्याची शक्यता आहे, आता पुढे जाऊयात। हा असा मी मागून युनिव्हर्सिटीकडनं आलेलो आहे, इथपर्यंत गर्डर टाकलेले दिसत आहेत आपल्याला। आत्ता मी उभा आहे त्या मोदी बागेपाशी, त्या चौका म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेज कंपाऊंड ॲग्रिकल्चर कॉलेजच्या चौकामध्ये, आणि ब्रिजवरून अशी पुढे ही मेट्रो ही पुढे जी चालली आहे ती सिव्हिल कोर्टाकडे। छानसा सूर्योदय दिसतोय समोर, आणि हे मागे जे गोल कॉलम आहेत ते हिंजवडी मेट्रो राहुल टॉकी पाशी किंवा ॲग्रिकल्चर कॉलेज कंपाऊंडच मध्ये आहे। एलआयसी ऑफिस राहुल टॉकीजच्या जवळपास उभा आहे, इथे शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे जाईल, इथे बऱ्यापैकी जंक्शन होईल। ही जे मोठमोठे कॉलम दिसतात ती शिवाजीनगरला कनेक्ट करण्यासाठी इथे फारच मोठ्या प्रमाणात कामं झालेली दिसत आहेत। हे शिवाजीनगरचा किंवा सिमला ऑफिस चौक समोर दिसतोय तो सिमला ऑफिस चौक, बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग वगैरे आहे ते, आणि इथे शिवाजीनगरला कनेक्ट होणार आहे। मी जसं म्हटलं तसं मागून आपण आलो आहोत ते हिंजवडी बालेवाडीकडून,
आणि असं पुढे जाणार आहोत आता, तर पुढे त्या चौकातून मेट्रो इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडमध्ये फिरलेली आहे. सरळ गेलं असते तरी ते सिव्हिल कोर्टाकडे गेली असती, पण त्यात सिमला ऑफिस चौक शिवाजीनगर समोर दिसतंय ते सिमला ऑफिस, आणि ही अशी मेट्रो चाललेली आहे. आता इथे पुन्हा मेट्रो थोडीफार टर्न झालेली आहे जी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडमध्ये जाणार आहे. सरळ गेली असती तर ती सिव्हिल कोर्टापर्यंत पोहोचली असती, पण इकडे मध्ये का टर्न मारला आहे ते मला माहिती नाही आहे. आणि आपण असं आलो आहे ते मागून हिंजवडीकडून, हिंजवडी बालेवाडीकडून. आपल्याला आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडमध्ये जाता येणार नाही आहे, पण पुढे जी चालली आहे शिवाजी पुढचं स्टेशन हे सिव्हिल कोर्टाचं असणार आहे. चॅनल नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मला 38 सबस्क्रायबर पाहिजे आहेत. 2023 माझे 1000-1000 सबस्क्रायबर तयार होतात. प्लीज चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. शिवाजीनगर सिमला ऑफिसपासून आलेली मेट्रो, सॉरी मी म्हटलं असेल तुम्हाला की तिथे वळते, तर वळते वगैरे काही नाही, ती शिवाजीनगरवरून अशीच सरळ आलेली आहे. ही अशी हे सिव्हिल कोर्ट, सिव्हिल डिस्ट्रिक्ट कोर्ट, आणि हे इथपर्यंत पालम आहे. हे अशी पुढे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज सेक्शनपर्यंत, अशी शिवाजी इंटरचेंज सिव्हिल कोर्टापर्यंत पोहोच जाईल, आणि इथे ती मिळेल. अशी मागून आलेली आपण आणखी एक फ्रेम घेऊयात, ही मागून आलेली आणि ही अशी पुढेपर्यंत जाणार आहे. परत एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा, चॅनल लाईक करा. माझे 1000 सबस्क्रायबर होतील जर 2023 झाले, तर मला मानसिक समाधान मिळेल. थँक्यू. आणि ही अशी बालेवाडीहून बालेवाडीकडनं आलेली मेट्रो एंडला इथे मिळेल किंवा इथून सुरुवात होईल. हे सेंटर, हे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज सेक्शन स्टेशन, आणि समोर आपल्याला जी दिसते ती वनास्ते रामवाडी मेट्रो एलिव्हेटेड, हीसुद्धा एलिव्हेटेड मेट्रोच असणार आहे. हिंजवडी ते सिव्हिल कोर्ट सुद्धा पूर्णपणे एलिव्हेटेड मेट्रो आहे आत्ता आपण जी पाहिली ती. थँक्यू. चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा, आणि नक्की 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 सबस्क्राईब करा. माझं 2023 जसं मी म्हणतो आहे तोपर्यंत 1000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत. 2023 1000 सबस्क्रायबर व्हावेत. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा. थँक्यू. गुड डे.